शहर मध्यमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार आडम मास्तर यांच्या प्रचारासाठी जुनी मिल चाळ येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी आमदार आडम मास्तर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव एम एस शेख, कॉम्रेड युसुफ शेख मेजर, रमेश अंधारे, रविकांत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी पुढे बोलताना आडम मास्तर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. केंद्र सरकारने अदानी अंबानी सारख्या भांडवलदारांचे 16 लाख कोटी कर्ज गेल्या 9 वर्षात कर्जमाफ केले. मात्र रेनगरच्या सभासदांच्या 600 कोटी कर्जमाफीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले असता ते चकार शब्द काढत नाहीत, म्हणजे गरिबांना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका केली. रेनगरची उभारणी करताना प्रणिती शिंदे यांनी विरोध केला, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असेही आडम मास्तर म्हणाले. कधी ते घर पडले असा पत्ता नाही, कधी माणसं बर केले असा पत्ता नाही, आणि कोणालाही काळजी नाही. आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कोणालाही काळजी नाही. या ठिकाणी 10 वर्षापूर्वी खासदार प्रणितीताई पुदळ मा घर देतो, नुसतं पुदळ मारली आणि निघून गेली पाहिजे. आज या ठिकाणी 488 लोकांचं जीवन 100 वर्ष होऊन गेलं धोक्यामध्ये आहे. कधी मरते, कधी इमारत कोसळे याचा पत्ता नाही आहे. तर 100 वर्ष होऊन गेलेलं आहे, आयुष्य संपलेला हे माझं म्हणणं नाही, हे कार्पोरेशनचं म्हणणं. तर मी या वेळेला निर्धार केलेला, कोणी बिल्डर आणायची गरज नाही, या ठिकाणी मजली उभारायची गरज नाही. इथं सार्वजनिक संघाची जागा मी बघितली. तुम्ही जर आमदार केला तुम्हाला, तुम्हाला आज शब्द देता, एका वर्षाच्या आत मुख्यमंत्र्याला या ठिकाणी आणून तुमच्या चाळीच नव्याने बांधकाम केल्याशिवाय आडम मास्तर गप्प बसतात. सध्या तुमचं घर 180 फुटाचं आहे, तुम्हाला कमीत कमी 500 चौरस फुटाची जागा 5 लाखामध्ये मी बसवायला तयार आहे. एकही माणूस याचा सगळा अभ्यास केला, एकूण जागा किती आहे, कशा पद्धतीने या 488 लोकाला या ठिकाणी स्वतःच्या मालकीचं घर आणि त्यांना 7-12 हे आडम मास्तर आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय गप्प बसणार नाही. एका वर्षात जर मी नाही केलं, माझा आमदारकीचा राजीनामा तुमच्या पायाजवळ ठेवायला मी तयार आहे. जुनी मिल चाळमधील घरे जीर्ण झाली असून ही घरे धोकादायक झाली आहेत. 488 कुटुंब धोकादायक स्थितीत राहत आहेत. मला आमदार करा, एका वर्षात जुनी मिल चाळ नव्याने बांधण्याची ग्वाही आडम मास्तर यांनी दिली. यावेळी माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एस शेख यांनी आपल्या भाषणात मास्तरांनी मोठा लढा देऊन कॉम्रेड गोदूताई परोळेकर विडी घरकुलला पाणी मिळवून दिलं. हरिनगरला देखील 24 तास पाणी आहे. मास्तर हे काम करणारे नेते असून जनतेने त्यांना 4थ्यांदा आमदार करावे असे आवाहन त्यांनी केले. या कॉर्नर सभेचे सूत्रसंचालन दत्ता चव्हाण यांनी तर प्रास्ताविक युसुफ मेजर यांनी केले. यावेळी सभा यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र पद्मा, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळ, अभिजित निकंबे आदींनी परिश्रम घेतले.